अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असलेला हनुमान जयंतीचा उत्सव यावर्षी अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्व धार्मिक स्थळे सोहळे बंदचे आदेश दिले असल्यामुळे दरवर्षी जामनेर शहरात पाहायला मिळत असणारा हनुमान जयंतीचा उत्सव सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आला असून शहरातील मारुती मंदिरांमध्ये अगदी साध्या पद्धतीने पूजन करून जयंती साजरी करण्यात आली आहे। नमस्कार, आत्ता आपण जामनेरमधील भाजी मार्केट येथील हनुमान मंदिरामध्ये आलेलो आहोत। आज हनुमान जयंती, दरवर्षी मात्र येथे खूप उत्साहामध्ये हनुमानाची पूजा वगैरे होत असते, मात्र गेल्या 2 वर्षांपासून कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे अत्यंत सुकसुकाट आपल्याला येथे पाहायला मिळत आहे। आणि यावर्षी हनुमान जयंती साजरी केली आहे। मी इथं सकाळी 5 वाजेला पूजा बामण्याच्या हाती पूजा वगैरे करून त्यांचं प्रसाद वगैरे वाटून केले। यावर्षी गर्दी नसल्यामुळे व यावर्षी भाविक भक्त कमी आले व दर्शनाला टाईम कमी असल्यामुळे, आणि 2 वर्ष झाले आम्ही थोडं असंच करतो, कारण हे कोरोनामुळे जे परिस्थिती असल्यामुळे भाविक भक्त पण यायला समजा येत नाही, आणि दरवर्षी पूजा वगैरे सगळं भंडारा वगैरे पण असतो आमचा, पण 2 वर्षामुळे कमी गेलो। मी इथं पूजा म्हणून सेवेकरी गजानन माडी म्हणून विकायला गिरायक आले नाही आमचेवाले लॉकडाऊनमुळे, तेच धंदा पाण्याला जरा हे झालेलं आहे, धंदा व्यवस्थित झालेला नाही, येता नाही लोक दर्शनाला। तुम्ही सकाळी केव्हापासून आहात इथे? आम्ही 5 वाजेपासून आलेलो आहे, पाहिजे तशी गर्दी नाही आहे ना, आज 2 वर्ष झाले असंच चालू आहे आता। पण जळगाव रोडवरील चौकडा हनुमान मंदिर येथे आलेलो आहोत। येथे दरवर्षी भंडाऱ्याचा कार्यक्रम होत असतो, मात्र यावर्षी कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे येथे कोणताही कार्यक्रम घेण्यात येत आलेला नाही आहे। तसेच तुम्ही येथे बघू शकतात की आपल्याला मंदिरात अत्यंत शांतता दिसत आहे, तर येथे एकही भक्तगण मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलेला नाही आहे। कोरोना सदृश्य परिस्थिती चालू असल्यामुळे प्रत्येकजणांनी आपापल्या घरीच ही यंदाची हनुमान जयंती साजरी केलेली आहे। कॅमेरामॅन सुपडू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।